मी अविनाश शरद महातेकर गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारतातील सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्क्रियपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी अविनाश शरद महातेकर गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा राज्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीत करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. वर्ष मी महातेकरांना आठवलेंच्या बरोबर पाहतो आहे, एक दोन वेळा भेटी झाली. मी त्यांना एकदा विचारली होतं गमतीने की आता तुमचा नंबर केव्हा लागणार, तर अखेर त्यांचा नंबर लागला आणि ते सुद्धा म्हणजे त्यांना ना वरच्या कॅबिनेटमध्ये काय फक्त राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे, त्यांना काही त्याही वेळेस फारशा जागा मिळाल्या नाहीत. इथेही आता किती मिळतील याची काही खात्री नाहीच आहे, तरी सुद्धा किमान एक राज्यमंत्रीपद देऊन काही प्रमाणात रामदास आठवलेंना शांत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर या दलित मतांच्या एका 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 भागाला हात घालण्याचा सुद्धा भाजपने प्रयत्न केलेला आहे. नक्कीच महातेकर जवळपास 50 वर्ष चळवळीमध्ये सक्रिय आहेत. नामदेव ढसा यांच्या बरोबर ते दलित पॅन्थरमध्ये सुद्धा होते. रामदास आठवले यांच्या खंदे समर्थक आहेत ते, आणि आज इतक्या वर्षांची मेहनत फळाला आली अशी प्रतिक्रिया मगाशी त्यांनी दिली होती. महातेकर यांनी राज्यमंत्री म्हणून इथे शपथ घेतली आहे. एक तळागाळातला कार्यकर्ता ते आता मंत्री असा त्यांचा हा सगळा प्रवास आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9 मराठी.com.